हॅलो स्टुडंट्स मॅथ सोल्युशन चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण आज बघत आहोत डेफिनेट इंटिग्रेशन मधील एक्सरसाइज टू ची डाऊट सॉल्विंग ठीक आहे सो क्वेश्चन नंबर फर्स्ट फॉर्टी सिक्स आणि हे इंटिग्रल आपल्याला दिलेलं आहे याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे so, सो सगळ्यात पहिले लेट आय गो टू गिव्हन इंटिग्रल आणि हा जो सिंबॉल आहे आपल्याला सगळ्यांना माहिती हा सिंबॉल कसला आहे ग्रेटेस्ट इंटिजर व्हॅल्यूचा ठीक आहे ती कशी फाइंड आऊट करायची हे देखील आपल्याला माहिती तर सध्या तर आपल्याला ह्या इंटिग्रेलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे मग काय करणार आणि इंटरव्हल कुठून कुठपर्यंत दिलेला आहे मायनस टेन टू झिरो पर्यंत ठीक आहे एक गोष्ट तर इथं क्लिअर आहे क्लिअरली काय बरं क्लिअरली हे जे टोटल फंक्शन आहे याला आपण एफ ऑफ एक्स मानूयात ठीक आहे हे टोटल व्हॅल्यू म्हणजे आपलं इंटिग्रेन क्लिअरली एफ ऑफ एक्स इज नॉट डिफाईन्ड एफ ऑफ एक्स इज नॉट डिफाईन आपला एफ ऑफ एक्स डिफाईन होत नाही पण कुठल्या व्हॅल्यूचा सांगा बरं ॲट एक्स इज इक्वल टू झिरो अँड दुसरी व्हॅल्यू आहे थ्री एक्स इज इक्वल टू ग्रेटेस्ट इंटिरियर व्हॅल्यू ऑफ एक्स बघा जर इथे एक्सी व्हॅल्यू झिरो टाकली तर आपल्याला माहिती ग्रेटेस्ट इंटीजर व्हॅल्यू ऑफ झिरो किती असते झिरो म्हणजे इथे झिरो येणार ओके आणि इथे पण झिरो थ्री इंटू झिरो 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 मायनस झिरो समथिंग अपॉन झिरो डझ नॉट एक्झिस्ट याचा अर्थ जर एक्स इज इक्वल टू झिरो टाकला तर आपलं फंक्शन एक्झिस्ट होणार नाही त्याचप्रमाणे जर थ्री एक्स इज इक्वल टू ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन एक्सी व्हॅल्यू जर आपण टाकली बघा इथे टाकून बघा ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन मायनस ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन पुन्हा डिनॉमिनेटरला काय येणार आहे झिरो आणि समथिंग अपॉन झिरो मीन्स डज नॉट एक्झिस्ट सो ह्या दोन व्हॅल्यूला आपलं फंक्शन एक्झिस्ट होणार नाही मग आता काय करायचं बघा सो सो इन इंटरव्हल आपण कन्सिडर करूयात मायनस टेन झिरो पण इंटरव्हल मी घेतलेला आहे अजून एक व्हॅल्यू आहे ज्याला फंक्शन डिफाईन होत नाही एफ इज नॉट डिफाईन एफ इज नॉट डिफाईन ॲट एक्स इज इक्वल टू मायनस वन बाय थ्री एक्स इज इक्वल टू मायनस वन बाय थ्रीला पण फंक्शन डिफाईन होत नाही हवं तर तुम्ही व्हॅल्यू टाकून बघा मायनस वन बाय थ्रीपेक्षा कुठला एक लहान नंबर घेऊन बघा तुम्ही फंक्शन तिथे डिफाईन होणार नाही मग आता करायचं काय तर आपण हा जो इंटरवल आहे मायनस टेन टू झिरो हा आपण स्प्लिट करणार आहोत मग कसा करणार तर आपण दोन व्हॅल्यू कन्सिडर करणार आहोत एक तर एक्स लेस दॅन मायनस वन बाय थ्री ही व्हॅल्यू एक आपण घेणार आणि दुसरी म्हणजे एक्स ग्रेटर दॅन मायनस वन बाय थ्री ठीक आहे एक्स लेस दॅन मायनस वन बाय थ्री म्हणजे आपण कसं म्हणू शकतो एक्स बिलॉन्ग्स टू लोअर लिमिट काय आहे आपला मायनस टेन सो मायनस टेन कॉम ऑफ वन बाय थ्री हा इंटरवल आणि एक्स ग्रेटर दॅन मायनस वन बाय थ्री म्हणजे काय म्हणू शकतो एक्स बिलॉंग्स टू मायनस वन बाय थ्री टू अपर लिमिट कुठलं आहे आपलं झिरो सो झिरो पर्यंत ठीक आहे बर एक्स लेस दॅन मायनस वन बाय थ्री एक्स ग्रेटर दॅन मायनस वन बाय थ्री मग आता काय करणार तर ठीक आहे याच्यासाठी आपण बघूया जर आपण एक्स लेस दॅन मायनस वन बाय थ्री घेतला मग कुठलाही नंबर घ्या तुम्ही मायनस वन बाय थ्री पेक्षा लेस आणि त्याची ग्रेटेस्ट इंटेजर व्हॅल्यू काढून बघा ती लेस दॅन झिरोच येणार आहे कुठलाही नंबर बघा फॉर एक्झाम्पल मायनस वन बाय थ्री म्हणजे काय मायनस झिरो पॉईंट थ्री 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 असं कुठला तरी याच्यापेक्षा लेस नंबर घ्या म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यापेक्षा लेस म्हणजे कुठला घेतला मायनस झिरो पॉईंट फायव्ह फायव्ह ओके आणि याची ग्रेटेस्ट इंटीजर व्हॅल्यू काढून बघा तुम्ही मायनस झिरो पॉईंट फाईव्ह फाईव्ह ची कशी काढणार मॅडम बघा समजा ही आपली नंबर लाईन आहे ओके okay? इथे मायनस वन आहे आणि इथे झिरो आहे मायनस झिरो पॉईंट समथिंग म्हणजे इथे कुठेतरी असणार ओके आणि त्याची ग्रेटेस्ट इंटेजर व्हॅल्यू म्हणजे एक्झॅक्टली लेफ्टला ले आपल्याला जायचं आहे अशीच व्हॅल्यू काढतो ना आपण ठीक आहे तर मग ती किती येणार मायनस वन याचाच अर्थ ग्रेटेस्ट इंटेजर व्हॅल्यू कशी आली लेस दॅन झिरो आली ठीक आहे सोबतच जर तुम्ही थ्री एक्स मायनस ग्रेटेस्ट इंटेजर व्हॅल्यू एक्स ही जर फाइंड आउट केली तर ही व्हॅल्यू तुमची येणार आहे लेस दॅन झिरो समजा पटत नसेल तर कुठला तरी एक नंबर टाकून बघायचा जो x कसा आहे मायनस वन बाय थ्री पेक्षा लेस आहे आणि मग तुम्ही काढून बघा हा नंबर तुम्हाला लेस दॅन झिरोचं मिळणार ठीक आहे आता याचा मी रेसिप्रोकल घेते हा नंबर जर लेस दॅन झिरो असेल आणि याचा जर मी रेसिप्रोकल घेतला वन अपॉन थ्री एक्स मायनस ग्रेटेस्ट इंटीजर व्हॅल्यू ऑफ एक्स हा सुद्धा कसा येणार आहे लेस दॅन झिरो येणार आहे ओके तर आता ह्या दोन नंबर्सकडे बघा तुम्ही हा पण नंबर लेस दॅन झिरो आहे हा पण नंबर लेस दॅन झिरो आहे आणि जर दोघांचं मल्टिप्लिकेशन घेतलं जर दोन निगेटिव्ह नंबर्स आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर ते कसं मिळतं आपल्याला पॉझिटिव्ह सो व्हॉट वी गेट ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन एक्स अपॉन थ्री एक्स मायनस ग्रेटेस्ट इंटीजर फंक्शन एक्स आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन कसं येणार आहे ग्रेटर दॅन झिरो येणार आहे आणि जर हा नंबर ग्रेटर दॅन झिरो असेल तर मला सांगा याचा मॉड पण कसा येणार आहे पॉझिटिव्ह येणार आहे ओके याचाच अर्थ देअर फोर ही जी व्हॅल्यू आहे आपली मॉड ऑफ टू ग्रेटेस्ट इंटीजर व्हॅल्यू ऑफ एक्स अपॉन थ्री एक्स मायनस ग्रेटेस्ट इंटीजर व्हॅल्यू ऑफ एक्स ही जी व्हॅल्यू येणार आहे ही व्हॅल्यू कशी येणार आहे आपली पॉझिटिव्ह येणार आहे ओके आता सेकंड केस बघूयात इथे एक्स ग्रेटर दॅन मायनस वन बाय थ्री आपण म्हणतोय ह्यावेळेस काय होईल बरं तर बघा इथे ग्रेटेस्ट इंटीजर व्हॅल्यू जर तुम्ही एक्सची काढली तर ही पुन्हा लेस दॅन झिरोच येणार आहे तुम्ही कुठलाही नंबर घेऊन बघा पण तो कसा हवा मायनस वन बाय थ्री पेक्षा मोठा ठीक आहे आणि सोबतच जर तुम्ही थ्री एक्स मायनस ग्रेटेस्ट इंटीजर व्हॅल्यू ऑफ एक्स हा नंबर जर तुम्ही फाइंड आऊट केला तर हा नंबर तुमचा कसा येणार आहे ग्रेटर दॅन झिरो येणार आहे ठीक आहे देअर फोर मग काय वन अपॉन थ्री एक्स मायनस ग्रेटेस्ट इंटेजर व्हॅल्यू ऑफ एक्स आम्ही फाइंड आउट केला हा मला कसा मिळणार आहे लेस दॅन झिरो आहे ओके तर ग्रेटेस्ट इंटेजर व्हॅल्यू एक्सची झिरो घेतली हा नंबर पॉझिटिव्हच येणार तुमचा काढून बघा आणि याचा रेसिप्रोकल जरी घेतला तरी तो पॉझिटिव्हच येणार आहे चेक करून बघा तुम्ही ठीक आहे मग काय करणार ओके okay. तर बघा ही व्हॅल्यू लेस दॅन झिरो आहे हा नंबर ग्रेटर दॅन झिरो आहे म्हणजे एक नंबर निगेटिव्ह आहे एक नंबर पॉझिटिव्ह आहे दोघांचं जर मल्टिप्लिकेशन घेतलं तर ते कसं येणार आहे निगेटिव्हच येणार आहे याचाच अर्थ ग्रेटेस्ट इंटिजर व्हॅल्यू एक्स अपॉन थ्री एक्स मायनस ग्रेटेस्ट इंटिजर व्हॅल्यू एक्स म्हणजे ह्या दोघांचं मी मल्टिप्लिकेशन घेतलं हे कसं येणार आहे लेस दॅन झिरो याचा अर्थ हा जो मॉड्युलस आहे त्याच्यामध्ये फक्त टू आहे बघा या मॉड्युलसची व्हॅल्यू कशी येणार आहे निगेटिव्ह ओके देअर फोर टू इंटू ग्रेटेस्ट इंटीजर व्हॅल्यू ऑफ एक्स अपॉन थ्री एक्स मायनस ग्रेटेस्ट इंटीजर व्हॅल्यू ऑफ एक्स आणि याचा जर मॉड्युलस काढला आपण तर हा कसा येणार आहे आता निगेटिव्ह येणार आहे ओके तर याच्यावरनं मग आपल्याला मिळतं काय तर बघा देअर फोर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन प्लस इंटिग्रेशन दोनदा इंटिग्रेशन का लिहिलंय तर बघा हा जो आपला आहे मायनस टेन टू झिरो हा आपण स्प्लीट करतोय मायनस टेन टू मायनस वन बाय थ्री आणि दुसरं आहे मायनस वन बाय थ्री टू झिरो इंटीग्रल आपण काय केलेलं आहे सेपरेट केलेला आहे मग फंक्शनची व्हॅल्यू कुठली घेणार बघा एक्स लेस दॅन मायनस वन बाय थ्रीला ह्या मॉड्युलरची व्हॅल्यू कशी होती पॉझिटिव्ह ती व्हॅल्यू आणि खालची व्हॅल्यू कॅन्सल झाली म्हणजे एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती आली वन म्हणजे एफ ऑफ एक्स किती आला वन म्हणजे इथं टाकला वन ओके okay? आणि जेव्हा एक्स ग्रेटर दॅन मायनस वन बाय थ्री ह्या मॉड्युलसची व्हॅल्यू कशी आली निगेटिव्ह फॅक्टर पुन्हा कॅन्सल झाला पण एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू किती आली एफ ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस वन म्हणजे इथे मायनस वन व्हॅल्यू पुट केली ठीक आहे आता फक्त इंटिग्रेट करायचं विच इज इक्वल टू वनचं इंटिग्रेशन काय येणार एक्स लिमिट फ्रॉम मायनस टेन टू मायनस वन बाय थ्री ओके प्लस मायनस वनचं इंटिग्रेशन काय येणार मायनस एक्स लिमिट फ्रॉम मायनस वन बाय थ्री टू झिरो ठीक आहे विच इज इक्वल टू अपर लिमिट पुट करूयात मायनस वन बाय थ्री मिडल साईन इज मायनस लोअर लिमिट म्हणजे इथे व्हॅल्यू टाकणार मायनस टेन ठीक आहे प्लस एक्स व्हॅल्यू काय टाकणार झिरो मायनस आता इथे टाकायचं आहे लोअर लिमिट हे निगेटिव्ह निगेटिव्ह काय होणार पॉझिटिव्ह म्हणजे इथे आपल्याला पुन्हा कोण मिळाला मायनस वन बाय थ्री ठीक आहे विच इज इक्वल टू मायनस वन बाय थ्री मायनस वन बाय थ्री मीन्स मायनस टू बाय थ्री अँड दिस निगेटिव्ह निगेटिव्ह टेन बिकम्स पॉझिटिव्ह सो हिअर वी गेट ट्वेंटी एट अपॉन थ्री आयची व्हॅल्यू किती आलेली आहे ट्वेंटी एट अपॉन थ्री आणि आता तुम्ही बघू शकता ऑप्शन नंबर फर्स्ट ऑप्शन नंबर फर्स्ट झिरो आहे सेकंड टेन आहे थर्ड मायनस टेन आहे पण आपला आन्सर काय आलेला आहे so, ट्वेंटी एट अपॉन थ्री सो इथे आहे का नाही सो याचं सोल्युशन काय येणार नन ऑफ दिस अँड ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट सोल्युशन ठीक आहे नाव नेक्स्ट क्वेश्चन काय म्हटलंय बघा लेट ए बी सी बी ए नॉन झिरो रियल बी सी हे रिअल नंबर्स आहेत पण कसे आहेत नॉन झिरो रिअल नंबर्स आणि दोन इंटिग्रल इक्वल दिलेले आहेत ओके आणि काय विचारलेलं आहे देन द क्वाड्रेटिक इक्वेशन ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो हॅज रूट्स मग त्याचे रूट्स बद्दल आपल्याला काहीतरी ऑप्शन्स दिलेले आहे मग काय करणार ठीक आहे आपण कन्सिडर केलंय बघा ए बी आर नॉन रिअल नंबर्स ओके आणि हे दोन्ही इंटिग्रियल इक्वल दिलेले आहेत मग काय करणार तुम्ही जर नीट बघितलं तर आतला इंटिग्रँड सेम आहे बघा इथे जो इंटीग्रँड आहे तोच इंटीग्रँड इथे आहे ओके मग काय करणार मी इथे एक फंक्शन मानून घेते लेट एफ फिक्स लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू बघा लोअर लिमिट दोघांमध्ये काय आहे झिरो अप्पर लिमिटमध्ये चेंज आहे इथे वन आहे आणि इथे टू आहे सो मी इथे एक्स मानते आणि इंटीग्रँड तर तोच आहे आपला वन प्लस कॉस रेस टू एट ऑफ एक्स इन टू ए एक्स, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इन टू डी एक्स, एक्स ठीक आहे आता बघा एक्स व्हॅल्यू जर वन टाकली म्हणजे कोण आहे एफ ऑफ वन एक्स व्हॅल्यू जर वन टाकली तर आपल्याला हे इंटिग्रल मिळेल आणि एक्सची व्हॅल्यू जर टू टाकली तर हे इंटिग्रल मिळेल ओके आणि गिव्हन कंडिशन काय दो आहे दोघं कसे दिलेले आहेत इक्वल याचाच अर्थ एफ ऑफ वन इज इक्वल टू काय आहे एफ ऑफ टू आहे एफ ऑफ वन इज इक्वल टू एफ ऑफ टू गिव्ह इक्वेशन नंबर फर्स्ट ठीक आहे आता काय करणार ओके मी ह्या एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेते एफ डॅश एक्स विच इज इक्वल टू याचाच अर्थ आपल्याला इथे काय वापरावं लागणार आहे लेबनीज रूल बघितला आहे ना आपण लेबनीज रूल फॉर डिफरन्शिएशन okay. so, ओके सो याचा डेरिटिव्ह घेणार म्हणजे काय इथे एक्स टाकायचा पण इथे ऑलरेडी एक्स आहे सो काही फरक पडत नाही वन प्लस कॉस रेस टू एट ऑफ एक्स ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी आणि मग ते एक्सच्या डेरिट्यूने काय करतो आपण मल्टिप्लाय एक्सचा डेरिटिव्ह काय आहे वन मिडल साईन मायनस एक्सच्या ठिकाणी काय टाकायचा झिरो म्हणजे आपल्याला काय मिळेल वन प्लस कॉस रेस टू एट ऑफ झिरो ओके okay. इथे झिरो होणार इथे झिरो होणार आणि मग इथे कोण राहिला सी पण लोअर लिमिट टाकलं म्हणजे त्याच्या डेरीने काय करावं हो लागेल मल्टिप्लाय आणि लोअर लिमिट आहे झिरो म्हणजे कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटचा डेअरी अगेन झिरो ओके सो फायनली आपल्याला मिळालेला आहे एफ डॅश एक्स इज इक्वल टू वन प्लस कॉस रेस टू एट ऑफ एक्स इन टू एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी ठीक आहे हा डेअरी कशासाठी काढला मॅडम आपण तर बघा एफ ऑफ वन इज इक्वल टू एफ ऑफ टू आणि मी डेरिटिव्ह पण काढला आहे म्हणजे मी इथे वापरणार आहे बाय रोज थेरम हा रोज थेरम कुठे बघितला आहे बरं हा ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये बघितला आहे रोज थेरम लॅग्रँजेस मीन व्हॅल्यू थेरम ओके तर काय सांगतो तो थेरम तुमचं फंक्शन जर दिलेल्या इंटरव्हलवरती कंटिन्युअस असेल क्लोज इंटरव्हलवरती ओपनवरती डिफरन्शिएबल असेल ही कंडिशन जर सॅटिस्फाय होत असेल एफ ऑफ वन इज इक्वल टू एफ ऑफ टू ओके तर देन देर एक्झिस्ट नंबर सी बिलॉंग्स टू आवर इंटरव्हल हा आहे तुमचा इंटरव्हल असा असतो तो क्लोज इंटरव्हल ए बी तर हा म्हणजे पहिली व्हॅल्यू आहे वन म्हणजे आणि टू म्हणजे तुमची सेकंड व्हॅल्यू आहे सो बाय युझिंग रोल्स थेरम देर एक्झिस्ट सी बिलॉंग्स टू इंटरव्हल ए बी सच दॅट सच दॅट काय मिळतं आपल्याला एफ डॅश सी इज इक्वल टू झिरो म्हणजे तो सी जर इथे टाकला तर व्हॅल्यू काय भेटते आपल्याला झिरो मिळते ओके म्हणजे आपल्याला काय मिळणार धीस डेरेव्हेटिव्ह वन प्लस कॉस रेस टू एट एक्स इन टू एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो ओके देर एक्झस्ट ऍटलीस्ट वन व्हॅल्यू अशी एक तरी व्हॅल्यू ह्या इंटरव्हलमध्ये असते ए दॅट दॅट डेरीव्हिटी इज इक्वल टू झिरो ओके पण आपल्याला माहिती आहे की ही जी व्हॅल्यू आहे वन प्लस कॉस रेस टू एट ऑफ एक्स दिस इज ऑलवेज नॉट इक्वल टू झिरो ही व्हॅल्यू कशी असते नॉट इक्वल टू झिरो म्हणजेच मग आपल्याला काय मिळणार ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो हा सी आणि हा सी वेगळा आहे हा हा इक्वेशन मधला सी आहे आणि हे आपलं रूट आहे वन टू टू मधलं मग याचा अर्थ काय होतो की ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला हा जो इंटरव्हल आहे वन टू टू ह्या मध्ये कमीत कमी एक रूट असणारच आहे दोन पण असू शकता कारण क्वाड्रेटिक इक्वेशन आहे दोन पेक्षा जास्त रूट तर नसणारच आहे पण कमीत कमी एक रूट आहे कशावरनं आपला रोज थेरम सांगतो दे एक्झिस्ट ऍटलीस्ट वन इलेमेंट सी बिलॉंग्स टू इंटरव्हल वन टू सच दॅट धिस इक्वेशन इज इक्वल टू झिरो याचा अर्थ या इंटरव्हलमध्ये कमीत कमी एक रूट तरी आहे मग बघा ऑप्शनमध्ये काय म्हटलंय नो रूट इन झिरो टू ओके नंतर आहे ऍटलिस्ट वन रूट इन झिरो टू टू बघा जर वन टू टू मध्ये एक रूट आहे म्हणजे कमीत कमी झिरो टू टू मध्ये एक रूट आहे ऍटलीस्ट वन रूट अँड हेज ऑप्शन नंबर सेकंड इज सोल्युशन ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन फिफ्टी एट एक्स आपल्याला दिलेला आहे जिओफेक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ टी फ्रॉम झिरो टू एक्स ओके आणि एफ ऑफ टी साठी दोन कंडिशन दिलेले आहेत जेव्हा टी बिलॉंग्स टू झिरो टू वन असेल तेव्हा एक कंडिशन दिलेली आहे अँड फॉर टी बिलॉग्स टू क्लोज इंटरव्हल वन टू टू साठी एक कंडिशन दिलेली आहे आणि त्यांनी क्वेश्चन असा केलाय देन ऑफ टू सॅटिस्फाय द इन इक्वॅलिटी तर टी मध्ये बसतोय किंवा कुठली इन इक्वॅलिटी सॅटिस्फाय करतो हे आपल्याला फाइंड आउट करायचंय मग काय करणार ठीक आहे बघूयात सगळ्यात पहिले आपण आपला जी ऑफ एक्स घेऊयात ठीक आहे सिन्स जी ऑफ एक्स इज इक्वल टू इंटीग्रेशन ऑफ एफ ऑफ टी फ्रॉम झिरो टू एक्स ओके अँड आता जी ऑफ टू काढूया याच्यावरनं जी ऑफ टू इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम झिरो टू टू एफ ऑफ टी इंटू डी टी ठीक आहे दिस कॅन बी रिटर्न लाईक दिस झिरो टू वन प्लस वन टू टू फंक्शन तर तेच राहणार आहे एफ ऑफ टी अँड हिअर ऑल्सो एफ ऑफ टी ठीक आहे हा कोण आहे आपला जी ऑफ टू गिव धिस इक्वेशन ॲज नंबर फर्स्ट याला इक्वेशन फर्स्ट म्हणूयात ओके पुढे काय करणार तर बघा आपण ही पहिली जी इन दिलेली आहे एफ ऑफ टी साठी याचा यूज करूया काय दिलेला आहे हाफ लेस इक्वल एफ ऑफ टी लेस इक्वल वन आणि काय म्हटलेलं आहे टी बिलॉंग्स टू क्लोज इंटरवल झिरो टू ठीक आहे अप्लाय इंटिग्रेशन अप्लाय इंटिग्रेशन ऑन इन इक्वेलिटी इन इक्वेलिटीवरती आपण इंटिग्रेशन अप्लाय करतोय फ्रॉम झिरो टू वन सो काय मिळेल आपल्याला इंटिग्रेशन ऑफ हाफ लेस इक्वल इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ टी लेस इक्वल इंटिग्रेशन ऑफ वन ओके अँड लिमिट फ्रॉम झिरो टू वन झिरो टू वन अँड हिअर ऑस झिरो टू वन ठीक आहे काय मिळते बघा हा हाफ कॉन्स्टंट आहे बाहेर घेतला म्हणजे आतमध्ये कोण राहिला वन वनचं इंटिग्रेशन काय येणार टी लिमिट फ्रॉम झिरो टू वन विच इज लेस इक्वल इंटीग्रेशन ऑफ एफ ऑफ टी फ्रॉम जीरो टू वन ठीक है विच इज लेस इक्वल हा वन जो है वन चे इंटीग्रेशन काी वेर लिमिट फ्रॉम जीरो टू वन देअर फोर अपर लिमिटर लिमिट पुट केस इक्वल इंटीग्रेशन ऑफ एफ ऑफ टी फ्रॉम जीरो टू वन एंड विच इज लेस इक्वल वन ओके गीव इक्वेशन नंबर से पहिली इन आपण सॉल्व्ह केली आता आपण घेतोय सेकंड इन इथे दिलेली आहे बघा नाव नाव झिरो लेस इक्वल एफ ऑफ टी लेस इक्वल हाफ व्हेर टी बिलॉग्स टू क्लोज इंटरव्हल वन टू टू ओके अगेन अप्लाय इंटिग्रेशन ऑन बोथ साईड दोन्ही साईडला आपण अप्लाय करणार आहोत इंटिग्रेशन सो व्हॉट यू गेट इंटिग्रेशन ऑफ झिरो लेस इक्वल इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ टी लेस इक्वल integration of half and limit from 1 to 2 so 1 to 2, 2 here also 1 to 2, 2 and here also 1 to 2 आता इथे इथे झिरो आहे सो इथे व्हॅल्यू डिरेक्टली काय येणार आहे झिरो integration ऑफ एफ ऑफ टी फ्रॉम वन टू टू ओके which is less equal half का तर half constant आहे वायर काढला integration t आलं अपर लिमिट आणि लोअर लिमिट काढलं तर वनच येते तिथे आणि हाफ into वन म्हणजे कोणाला आला हाफ give इक्वेशन नंबर थ्री ओके काय करणार आहोत मॅडम आपण आता हे दोन्ही इक्वेशन्स बघा इक्वेशन सेकंड आणि थर्ड झिरो टू वन एफ ऑफ टी टी आणि ते आहे वन टू टू एफ ऑफ टी डीटी आणि जर तुम्ही खरंच नीट वरती बघितलं तर दोघांची काय हवी आहे आपल्याला ऍडिशन सो दोघांचे आपण ऍडिशन करतो ओके ऍडिंग इन इक्वेलिटी टू अँड थ्री ठीक आहे ही लेफ्ट हँड साईड ऍड केली बघा हाफ प्लस झिरो म्हणजे काय आला हाफ लेस इक्वल हे इंटिग्रेशन प्लस हे इंटिग्रेशन म्हणजे इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ टी फ्रॉम झिरो टू वन आणि दुसरं काय येणार इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ टी फ्रॉम वन टू टू ठीक आहे विच इज लेस इक्वल हॅव वन आणि हॅव वन बाय टू म्हणजे काय मिळाला थ्री बाय टू ठीक आहे दे आर फॉर हाफ लेस इक्वल ही टोटल व्हॅल्यू म्हणजे आपला कोण आहे जी ऑफ टू तर ठीक आहे पुट करूया जी ऑफ टू ठीक आहे अँड विच इज लेस इक्वल थ्री बाय टू म्हणजे जी ऑफ टू ची व्हॅल्यू हाफ आणि थ्री बाय टू मध्ये लाईज आहे जी ऑफ टू ची व्हॅल्यू हाफ आणि थ्री बाय टू मध्ये लाईज आहे ओके तर आपल्याला काय मिळालंय जी ऑफ टू ची व्हॅल्यू हाफ पण असू शकते थ्री बाय टू पण असू शकते आणि दोघांच्या मध्ये आहे ओके आता ऑप्शन्स बघूयात आपण बघा इथे काय म्हटलंय की हाफपेक्षा लेस आहे पण इथे काय सांगत आहे आपल्याला की हाफ हाफपेक्षा ग्रेटर किंवा हाफ असू शकतं म्हणजे पहिलं ऑप्शन नाही आहे आणि इथे दुसरी गोष्ट म्हणजे इथे निगेटिव्ह नंबर पण आलेला आहे बघा इथे निगेटिव्ह नंबर सो हा ऑप्शन येणार नाही इथे बघा टू टू फोर मध्ये अरे टू टू फोर मध्ये प्रश्नच नाहीये एकतर व्हॅल्यू आपली हाफ असणार आहे किंवा थ्री बाय टू असणार आहे किंवा दोघांच्या मध्ये सो हा ऑप्शन पण येऊ शकत नाही आणि थ्री बाय टू टू फायव्ह बाय टू मध्ये येईल का नाही म्हणजे राहिला हा ऑप्शन झिरो टू टू मध्ये कारण हाफ याच्यामध्ये येतो आणि थ्री बाय टू पण याच्यामध्ये येतो थ्री बाय टू म्हणजे वन पॉईंट फाईव्ह सो सेकंड ऑप्शन बी ऑप्शन इज द करेक्ट सोल्युशन फॉर क्वेश्चन नंबर फिफ्टी एट ठीक आहे ओके सो द नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर फिफ्टी नाईन त्यांनी म्हटलं एक्स इज एनी रियल नंबर अँड एफ ऑफ एक्स प्लस टी इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स याचा अर्थ काय झाला हा टी काय आहे आपल्या फंक्शनचा पिरियड आहे पिरियडिक फंक्शन आहे एफ ऑफ एक्स याचा अर्थ असं झाला ओके आणि आयची व्हॅल्यू दिलेली आहे इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स फ्रॉम झिरो टू डी आणि हे जे इंटीग्रल आहे याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे ठीक आहे सो so, लेट आय टू म्हणूया त्याला ओके आय टू विच इज इक्वल टू इंटीग्रेशन ऑफ एफ ऑफ टू एक्स अँड लिमिट फ्रॉम थ्री टू थ्री प्लस टी सो काय करणार इथे एक्सच्या ऐवजी मला टू एक्स दिसतोय बाबा मग काय करणार सबस्टिट्यूशन मेथड यूज करूयात पुट टू एक्स इज इक्वल टू टी डिफरन्शिएट धीस विथ रिस्पेक्ट टू एक्स ओके सो टू एक्स चा डिरिव टू टू इन टू डी एक्स इज इक्वल टू काय मिळाला डी टी ठीक आहे आपण आता अप्पर लिमिट्स आणि लोअर लिमिट्स काढूयात एक्स इज इक्वल टू काय आहेत लोअर लिमिट थ्री आहे जर आपण इथे व्हॅल्यू टाकली तर टी काय भेटणार मग आपल्याला थ्री इंटू टू सिक्स मिळालं अप्पर लिमिट काय आहे आपलं थ्री प्लस थ्री टी एक्सची व्हॅल्यू सो टीची व्हॅल्यू काय भेटणार टू नी मल्टिप्लाय करायचं म्हणजे सिक्स प्लस सिक्स्टी सबस्टिट्यूशन मेथड आहे आपले लिमिट्स पण चेंज झालेले आहेत दे आर फोर आय टू ह्या इंटिग्रेलला आपण आय टू म्हटलेला आहे आय टू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ टी टू एक्स ऐवजी टी टाकलाय डी एक्स ची व्हॅल्यू काय भेटली आहे डी टी टू अँड लिमिट फ्रॉम सिक्स टू सिक्स प्लस सिक्स टी इथपर्यंत क्लिअर ठीक आहे विच इज इक्वल टू झिरो टू सिक्स टी इंटिग्रेशन फ्रॉम झिरो टू सिक्स इन टू टी एफ ऑफ टी डी टी आणि हाफ पण मी बाहेर गेले तो म्हणजे हा सिक्स कुठे गेला तर आपण पिरियडिक फंक्शनच्या प्रॉपर्टीजमध्ये बघितलेला आहे जर एफ ऑफ एक्स तुमचं पिरियडिक फंक्शन असेल विथ पिरियड टी विथ प्युरिटी देन इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स फ्रॉम ए टू ए प्लस एन टी विच इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम झिरो टू टी एफ ऑफ किंवा एन टी ठीक आहे हा ए ए कॅन्सल झाला झिरो टू एन टी एफ ऑफ एक्स टी एस असं आपण लिहू शकतो ठीक आहे अँड विच इज इक्वल टू वन बाय टू ॲज इट इज आणि हाच जो आहे का इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स फ्रॉम झिरो टू एन टी आपण असा देखील लिहू शकतो एन इन टू

पडत नाही बिकॉज डेफिनेट इंटिग्रेशन इज इनडिपेंडंट ऑफ द व्हेरिएबल सो याची व्हॅल्यू काय आली आय ओके म्हणजेच आपल्याला हे जे इंटिग्रल आपण फाइंड आउट करत आहोत त्याची व्हॅल्यू मिळालेली आहे थ्री आय आणि तुम्ही ऑप्शन मध्ये आता बघू शकता थ्री अपॉन टू आय टू आय थ्री आय आणि सिक्स आय अँड हेन्स ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट सोल्युशन ठीक आहे नाव दी नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन डाउट सॉल्विंग एफ ऑफ एक्स हे कंटिन्युअस फंक्शन दिलेलं आहे त्यांनी ह्या इंटरवलसाठी डोमेन साठी एफ ऑफ एक्स बी अ कंटिन्युअस फंक्शन ओके आणि दुसरं म्हणजे एफ ऑफ वन मायनस एक्स ची व्हॅल्यू एफ ऑफ एक्स दिलेली आहे फॉर एव्हरी एक्स बिलॉन्स टू क्लोज इंटरव्हल मायनस टू टू थ्री ओके आणि आर वन म्हटलेलं आहे आर वन इज द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय धिस कर अँड द एक्स सॅक्सेस लिमिट्स पण दिलेले आहे एक्सॅक्सेस वरती याचा अर्थ आपली कर कुठे आहे अबाउट एक्स सॅक्सेस आहे सो आपण याच्यावर आर वन लिहू शकतो काय लिहिणार आर वन आर वन इज इक्वल टू हा टॉपिक आहे डेफिनाईट इंटिग्रेशनचा जो आपण बघितलेला आहे एरिया अंडर दी कर ओके ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाईट इंटिग्रेशन सो इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स फ्रॉम मायनस टू टू थ्री हा आहे आर वन आर टू ऑलरेडी त्यांनी आपल्याला हा दिलेला आहे आणि याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे आपल्याला कोण फाइंड आउट करायचं आहे आर टू ठीक आहे मग काय करणार याला इक्वेशन फर्स्ट म्हणूयात ठीक आहे आता आपण आर टू सॉल्व करायला घेऊयात आर टू इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू एफ ऑफ ओके अँड लिमिट फ्रॉम मायनस टू टू थ्री ठीक आहे आपल्याकडे प्रॉपर्टी आहे बघा डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स फ्रॉम ए टू बी कॅन बी रिटर्न लाईक दिस इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ ए प्लस बी मायनस सिक्स अँड लिमिट फ्रॉम ए टू बी बस हीच प्रॉपर्टी आपण वापरणार काय मिळेल आपल्याला इंटिग्रेशन फ्रॉम मायनस टू टू थ्री एकशा ऐवजी काय टाकणार दोघांची ऍडिशन मायनस सिक्स बघा ए प्लस बी मायनस सिक्स सो मायनस टू प्लस थ्री म्हणजे वन सो वन मायनस एक्स एक्स कशाने रिप्लेस करणार वन मायनस एक्सने आणि इथे काय भेटणार यफ ऑफ वन मायनस एक्स इन टू डी एक्स विच इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम मायनस टू टू थ्री ठीक आहे हा वन मायनस एक्स मी ॲज इट इज ठेवते आणि याची व्हॅल्यू आहे ऑलरेडी आपल्याकडे काय आहे एफ ऑफ एक्स ही पुट करते मी ओके आणि हा आहे आपला आर टू ठीक आहे आता काय करणार हा ओरिजिनल आर टू याला इक्वेशन सेकंड म्हणूयात आणि प्रॉपर्टी वापरून सिम्प्लिफाय केलेला हा थ्री म्हणूयात आणि दोघांची काय घेऊयात ऍडिशन ऍड इक्वेशन टू अँड थ्री दोघांची घेऊयात ऍडिशन आर टू प्लस आर टू काय मिळणार टू टाइम्स आर टू ओके लिमिट्स दोघांचं सारखंच दिसतंय ओके सो मायनस टू टू थ्री इथे फंक्शन काय आहे एक्स इन टू एफ ऑफ एक्स आता ह्या एफ ऑफ एक्सने आतमध्ये मल्टिप्लाय करूयात म्हणजे एफ ऑफ एक्स आणि एक्स इंटू एफ ऑफ एक्स मायनस सिक्स इंटू एफ ऑफ ऑफिक्स आणि होल इंटू काय आहे डी एक्स तर ह्या दोन्ही व्हॅल्यू काय झाल्यात कॅन्सल इथे काय शिल्लक आहे इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ ऑफिक्स फ्रॉम मायनस टू टू थ्री ओके आणि इकडे आहे टू आर टू तर तुम्ही बघू शकता आर टू इज इक्वल टू हा टू मल्टिप्लाय आहे पलीकडे गेल्यानंतर डिवाईड म्हणू शकतो तसा ठेवला तरी चालेल ठीक आहे टू आर टू आणि ही जर व्हॅल्यू तुम्ही बघितली तर ही व्हॅल्यू म्हणजे तुमचा कोण आहे आर वन आहे वरती बघा इथे हा कोण आहे आपला आर वन सो आपल्याला मिळाला आहे टू आर टू इज इक्वल टू आर वन अँड हेन्स तुम्ही बघू शकता ऑप्शन्स दिलेले आहेत थ्री आर वन इज इक्वल टू टू आर टू टू आर वन इज इक्वल टू थ्री आर टू आर वन इज इक्वल टू आर टू आणि आर वन इज इक्वल टू टू आर टू तर ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट सोल्युशन अँड हेन्स Doubt solving of exercise two of definite integration is complete. Thank you.